ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। देशातील 8 राज्यांना नवे राज्यपाल मिळालेले आहेत। त्यातील सर्वात महत्त्वाचं नाव म्हणजेच माजी केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत। यांचं नाव महत्त्वाचं यासाठी की मंत्री असताना त्यांना राज्यपाल पद दिलं गेलंय, याचा अर्थ मंत्रिमंडळ विस्तार आता नक्की होणार आहे। या 8 पैकी 4 नवे चेहरे आहेत तर 4 विद्यमान राज्यपालांची बदली करण्यात आली आहे। एक नजर टाकूया नव्या राज्यपालांच्या यादीवर। थावरचंद गहलोत कर्नाटक, हरिबाबू कंबनपट्टी मिझोराम, मंगूभाई पटेल मध्य प्रदेश, राजेंद्र आर्लेकर हिमाचल प्रदेश, पी एस श्रीधरन पिल्लय गोवा, सत्यदेव आर्य त्रिपुरा, रमेश बैस झारखंड आणि बंडारू दत्तात्रय हरियाणा। ट्विटर या मूळच्या अमेरिकन सोशल मीडिया कंपनीचं भारतातील कायदेशीर कवर आता गेलेलं आहे। यामुळे आता ट्विटरवर कुणी आक्षेपार्ह पोस्ट केल्यास त्याची जबाबदारी ट्विटरला द्यावी लागेल। 5 जुलै रोजी दिल्ली हायकोर्टामध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये केंद्र सरकारनं ही माहिती दिली आहे। नव्या नियमांची पूर्तता न केल्यामुळे ट्विटरवर ही कारवाई केल्याचा दावा केंद्र सरकारनं केलाय। ट्विटरनं मात्र यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय। सिंगापूरच्या पंतप्रधानांनी शीख बांधवांना एक सुखर सरप्राईज दिलेला आहे। एका गुरुद्वाराच्या उद्घाटनाला पंतप्रधान ली सेन लुंग यांना निमंत्रित केलं होतं, तर पीएम साहेब चक्क अस्सल शीख पगडीमध्ये पोहोचले। हे दृश्य पाहून तिथं उपस्थित शीख बांधवांना खूप आनंद झाला। सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच गाजतोय। पगडी आधी 100% अचूक बांधली अशी प्रतिक्रिया एकानं ट्विटरवर लिहिली आहे।